इचलकरंजी मध्ये बग्यास वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात घडला. ट्रक रस्त्याकडेला विजेच्या खांबाला धडकून गटारीत कलंडल्यामुळे एका दुकानाचं नुकसान झाले, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. हुपरीतल्या जवाहर साखर कारखाना इथून बादशाह वकराने हा ट्रक मधून बग्यास घेऊन चिपरीकडे जात होता. सांगली रोडवरील बिग बाजार नजीकच्या पाटीलमळा परिसरात ट्रक चालकाला चक्कर आल्यानं त्याच्या वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबाला धडकून अडकला. त्यामध्ये ट्रकचे क्लिनर साईडचे पुढील चाक गटारीत अडकल्यानं अपघात झाला. या घटनेनं इचलकरंजी सांगली मार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास ठप्प झाली होती. माहिती मिळाल्यानंतर गावभाग पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र लोहार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा ट्रक क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढून ठप्प झालेल्या वाहतुकीला मार्ग खुला करण्यात आला.